तर मित्रांनो, जयमल्ला डेअरी फार्म युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण सुभाषच्या घरी येत. सुभाष फुलमाळे, गाव दोयटन, तालुका असते, जिल्हा बीड. थांब सुभाष, एक मिनिट थांब. तर त्यांच्या घरी मित्रांनो, किती म्हशी विकायला येतात, काय व्यवसाय आहे, याच्या आधी पण बऱ्याच वेळेस यांच्या आपण डायरेक्ट ऑनलाईन व्हिडिओ टाकले मित्रांनो, आपल्याला प्रत्यक्ष द्यायला जमलं नाही, पण आज यांच्या घरी आलेलो आहेत मित्रांनो आणि त्यांच्या दोन म्हशीचा व्हिडिओ कव्हर करत आहेत. तर ह्या दोन्ही म्हशी विक्रीसाठी येतात. प्रत्येक म्हशीची व्यवस्थित डिटेल त्यांच्याकडून विचारणार आहेत. तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा इथालचा, जर तुमच्याकडे कोण शेतकरी बंधू येणार असेल डायरेक्ट, तर त्यांच्यासाठी पूर्ण पत्ता आणि पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा इथालचा. आपला पत्ता आहे डोयटान मुकाम पोस्ट, जिल्हा बीड, आष्टी तालुका. आमचा व्यवसाय काय आहे, यांचा म्हशी घेणे, हा गाभण म्हशी घेऊन किंवा खाटी चांगली सांभाळतो, चांगल्या क्वालिटीच्या खाट्या असेल. व्यापार नाहीये त्यांचा, पण खाट्या गाभण ताज्या म्हशी विकतात. वेळेला झाले की गाभण आणि पार्ट्या म्हशी घेतात. तर ह्या दोन म्हशी विक्रीसाठी एक एक म्हशी सोडून दाखवा, एक तिर जाऊन एक एक सोडून दाखवा, चालवून दाखवा. पहिली ही म्हशी बघू शकता मित्रांनो, थांबानी झालो भाई, उभा कर उभा कर, राहू दे उभा. हा म्हैस दाखवा व्यवस्थित, एक पाऊल पुढे घे फक्त म्हशी, एक पाऊल. हा बस, म्हशीची क्वालिटी बघू शकता मित्रांनो, चांगल्या क्वालिटीची म्हैस आहे. चमडी वगैरे चांगली आहे, शेपटाची साईज वगैरे हे बघू शकता, एकदम सायलेंट आहे. हात वगैरे लावून दाखव जरा सुभाष, ती म्हणजे त्याच्याकडे हात वगैरे दाखव. शांत स्वभाव आहे का काय, दूध लाईन कशी लक्ष देईल तुझ्या बरोबर. हे बघा अशी म्हैस दूध लाईनची, सडातलं अंतर वगैरे अतिशय एक्सलंट क्वालिटीच आहे आणि शांत आहे सगळ्यात महत्वाचं. हा जाऊ दे सर, चालू चालून पण दाखवतो मित्रांनो, जाऊ दे पुढं, जा ना तू पण चालव जरा. म्हैस चालल्यावर सगळी समजते, बऱ्याच शेतकरी बंधूंची इच्छा असते की म्हैस चालवून दाखवत जा, दाखवल्यावर व्यवस्थित दिसते सगळे. आणि सोडून व्हिडिओ पाठवा, तर आता असा व्हिडिओ बनवला मित्र, परत व्हिडिओ पाठवा किंवा फोटो पाठवा, कोण बोलणार नाही, जेणेकरून सगळे एकदा फिरून आपण दाखवतो. शिंगाची साईज, पुढच्या मागच्या सगळ्या सडातली साईज वगैरे दाखवून घ्या. येऊ दे सुभाष. तर ह्या दोन्ही म्हशी विक्रीसाठी आहेत मित्रांनो. किती लिटर दुधाचे येतात काय येतात ही माहिती सुभाषला आपण विचारूच, की ह्या म्हशीची डिटेल्स काय आहे. हा थांब, हिची काय किती दिवस टाइम आहे वेळेला आहे म्हशीला अजून? त्याला अजून 8 दिवस टाइम आहे, 8 दिवस घेईल, 8 ते 10 दिवस टाइम आहे म्हशीला. तपासलेली, हा यांनी डॉक्टरकडून तपासलेली, लागवडीची तारीख यांच्याकडे नसती. मालकाने किती लिटर दूध दिलेलं सांगितलेलं पहिले, या पाचशे पाठ्यामध्ये येतात, पाठ्यामध्ये 13 लिटर दूध काढलेली, 13 लिटर दूध दिलेलं आहे मित्रांनो. आणि पातळ चमडीची म्हैस आहे, एकदम शांत स्वभाव पण आहे. जर ही म्हैस तुम्हाला खरेदी करायची असेल तर सुभाषला संपर्क करा, त्यांचा नंबर पूर्ण पत्ता आपण व्हिडिओ मध्ये लगातार देणार आहेत. योग्य किंमत किती ठेवणार आहे फिक्स साहेब? द्यायचं आपलं, हा द्यायची किंमत सांगा. 5000-10000 येते ते, बरोबर. किती दिवस सांभाळावं लागतं? ह्या म्हशीला आपण 3 महिन्याचे गाभण आणले, 3 महिन्याच्या, हा 7 महिने सांभाळले, 7 महिने सांभाळले. आपण एकदा द्यायची 1,10,000 रुपयाला म्हैस द्यायची मित्रांनो, बघू शकता तुम्ही. फिरवा एकदा दिला अजून, 1,10,000 रुपयाला. बाकी खात्री दुधाची खात्री तुम्ही समजू शकता, कसं आहे साईज वगैरे अतिशय एक्सलंट क्वालिटीची आहे. चारी बाजूचं सडातलं अंतर सेम सारखं आहे आणि एकदम व्यवस्थित कसे मित्रांनो, फुल गॅरंटीची म्हैस आहे. दमानी चालो, दमानी एकदम फुल गॅरंटी आहे, खात्री आहे. कुठे काय म्हशीमध्ये बाद बट्टा काय नाही सुभाष? नाही, केस इतका बाद नाही. अंगाची सडाची बोली, हो अंगाची सडाची बोली, दमानी चालो. अंगाची सडाची बोली आहे मित्रांनो, कुठेही म्हशीला बाकी नस मधी फवारा वगैरे काही नाही, काहीच नाही, सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत. दमानी चालो, दमानी एकदम. सडामध्ये कशामध्ये काय फॉल्ट नाही मित्रांनो, एकदम चांगल्या क्वालिटीची ब्लॅक शेपूट, एकदम शेपटाची साईज पण तुम्हाला म्हणलं बारीक आणि एकदम व्यवस्थित शेपूट पाहिजे. हे बघा पूर्ण जेड ब्लॅक म्हैस आहे. फिरवा. तर 1,10,000 रुपये किंमत ठेवलेली मित्रांनो फिक्स, तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा. समोर व्हिडिओ कव्हर केला त्यांचा, आज कसं साईज बघा. अजून म्हैस किती दिवस घेईल अंदाजे? 10 दिवस, 5-7 दिवस धरून चला. 10 दिवस घेतले तर बसता येणार नाही म्हशीला अजून, म्हशीला उडता येत नाही, बसता येत नाही. चांगली म्हैस लागेल खाली. आणि यांची खासियत असते मित्रांनो, चांगल्या क्वालिटीच्या म्हशी बघून घेतात, जेणेकरून वेळेला झाल्यावर कासाची साईज किंवा ऑर्डर म्हणतो आपण ती चांगली असली पाहिजे. बांधा दिला, दुसरीला दाखवा. तर ह्या दोन्ही म्हशी आहेत मित्रांनो विक्रीसाठी, चांगल्या क्वालिटीच्या आता. ती दाखवा, ही पण म्हैस आहे मित्रांनो. एक त्याच्या साथात द्या सुभाष, घ्या. ही एक म्हैस आहे मित्रांनो. ही जे किती वेळात सांगितलेली सुभाष? हे दुसऱ्या वेतातली, दुसऱ्या वेतातली. पहिल्या वेतात किती दूध दिलेलं आहे? 12 लिटर दूध काढलेली, 12 लिटर दूध काढलेले, एकदम पातळ चमडीचे मित्र हे पण बघू शकता तुम्ही. आणि शांत स्वभावाची ही पण म्हैस आहे. हिची पण खालची साईज वगैरे थांब बघू शकता. ऑर्डर सध्या अजून ही किती दिवसाची कच्ची आहे सुभाष?
ही पण 10 दिवस घेईन, अजून 8-10 दिवस घेईल, 8-8 दिवस धरून चला, तारीख नसल्यामुळे थांबव जरा तिला, सड वगैरे व्यवस्थित कव्हर करा आणि अंगावरच्या नसा वगैरे व्यवस्थित आहेत म्हशीच्या, बघू शकता तुम्ही, बघा चल थोडे थोडे हळू एकदम स्लोली घे, मैस क्लिअर दाखवायचा प्रयत्न आहे मित्रांनो, आणि कुठं झूम वगैरे किंवा एडिटिंग व्हिडिओ मध्ये काही नाही, आपले व्हिडिओ एकदम नॅचरल असतात आहे त्या परिस्थितीतले, त्याच्यामुळं तुम्ही समोर जरी आले तरी सेम साईज दिसल, खूप तब्येत एकदम स्ट्रॉंग सांभाळलेली मित्रांनो, पूर्ण दूध लाईनची म्हैस आहे, ज्या बी ह्या म्हशी दोन्ही जर खरेदी करायचे असेल तर सुभाष फुलमळेला संपर्क करा मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ लगातार लावलेला आहे, म्हशीमध्ये बाद बट्टा किंवा काही नाहीये मित्रांनो, म्हशी थोडी कॅमेराला नवीन माणसाला घाबरते फक्त, थांबत नसली जाऊ दे जागेवर बांध, काय प्रॉब्लेम नाही, तर हिची सुद्धा डिटेल विचारू, दुसऱ्या येतातली म्हैस आहे, पहिल्या येतात किती दूध दिलंय त्यांनी? 11 लिटरच्या वर दिले साहेब, 11 लिटरच्या पेक्षा जास्त दिले, दुसऱ्या येतात ते आता साधारणतः 12-13 लिटर 14 लिटर वाढणार आहे, कमी नाही होणार, बांधा तिथे 14 लिटर पर्यंत जाईल, हो 14 लिटर 13 लिटर तर मन माफ करून देणार, 13-14 लिटर दूध देणार आहे मित्रांनो, तर हिची काय किंमत ठेवली, इथं बांध त्याच्या हातात दे, हिची काय किंमत ठेवली सुभाष पलीकडं, हे जे आपण फायनल साहेब फायनल सांगा, 1,30,000 रुपये ठेवले, 1,30,000 सांगायचे, त्याच्यात काय कमी होईल, थोडेफार भाड्यापुरते तरी सोडताल काय, तर होईल ना दादा, 1,000 नवीन, हे बघा एकदम सॉफ्ट चमडीची दाखव जरा जवळ, दिसतंय का बरोबर, एकदम सॉफ्ट आणि एकदम रेशम चमडीची म्हैस आहे मित्रांनो, आणि दूध लाईनची जे चांगली म्हशी दिसतो ती करतो आपण, खोलट्या हलट्या म्हशी नाहीये, अजून म्हैस 4-5 दिवसाची कच्ची आहे, चांगली कास कर, 8 दिवस घेईन पूर्ण, 8 दिवस घेईल, हे बघा इकडची पण चमडी एकदम सॉफ्ट आणि पातळ चमडीची, एकदम रेशम आहे, ह्या पुट्ट्यावर तुम्हाला म्हैस दूध देणार आहे मित्रांनो, हा पुट्टा मजबूत असला पाहिजे, आणि हिचा पुट्टा सोबतच ताकद पण चांगली आहे म्हशीला, तिला थोडी ताकद कमी आहे पण हिला ताकद फुल आहे, सडाची साईज, तिची धार वगैरे सुद्धा एकदम हलकी असणार आहे पिळायला, शेपटाची साईज पण बघू शकता, शेपूट पण एकदम पातळ आणि छोट्या साईजचं आहे, अशा लाईनच्या म्हशी दूधच देतात मित्रांनो, त्याच्यामुळे चांगल्या दूध लाईनची 1,30,000 किंमत सांगताय, आणि हिची 1,10,000 जोडा विक्रीसाठी मित्रांनो, दोन्ही म्हशींचा जर ह्या तुम्हाला जमत असेल जोडा वडवू, दोन्ही एकदा अजून सुद्धा दोन्ही म्हशी सोबत जुळ वडून दाखवा, दोन्ही म्हशी चांगल्या क्वालिटीचे आहेत मित्रांनो, आणि कुठेही महाराष्ट्रात ट्रान्सफर होईल बरोबर, पिकअप मध्ये कुठेही जातील महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी, घ्या पुढे थोडं म्हशी समोरून पण दाखव जरा आणि नंतर मागून दाखव, थांबव उभा कर, हे बरं एक जण जा ना पुढे जरा पाठी मागून दाखव, एक म्हशीची कास चांगली सुटलेली, हिची पण चांगली सुटली, एकदम टॉप क्वालिटीचा जोड आहे मित्रांनो, दोन्ही म्हशी विक्रीसाठी येतात, थोडं थोडं हळूहळू चालू, तर दोन्ही म्हशी विक्रीसाठी आहेत मित्रांनो, हा पिकअप मध्ये कुठेही ट्रान्सफर होतील, आणि जर तुम्ही सौदा केला आणि वेल्यावर भरला तरी काय प्रॉब्लेम नाही का, वेल्याच्या आधी देणार, वेळच्या आधी कसं देऊ, वेल्यावर बी देणार, वेळच्या आधी देणार, सडाची अंगाची दोन्ही मशीनची बोली आहे, दोन्ही मशीनची सडाच्या अंगाची बोली आहे, त्याच्यामुळं काय फसण्याचं किंवा काही कारण नाही मित्रांनो, खूप मेहनतीने म्हशी सांभाळतात तळमळीने, यांचं उदरनिर्वाहाचं प्रमुख साधनच म्हशीचं आहे बरोबर, आमचं काय व्यापारचं लाईन नाही, व्यापारची लाईन नाही, फक्त म्हशी घेऊन सांभाळले, वेळेला झाल्या विकून चांगला जनावर घेणं आणि चांगलं ऐकणं, तर हा त्यांचा पर्पज आहे मित्रांनो, म्हशी दोन्ही एकदम पातळ चमडीच्या दूध लाईनचे आहेत, कुणीही घेऊ शकतात मित्रांनो भरोशाने, आणि किमतीचं तुम्ही त्यांच्याशी संपर्क करा, तुम्हाला किंमत पण सांगितली आपण, ह्याकड्यावर किमतीला म्हशी भेटतात, निगोशिएबल थोडंफार होऊ शकतं मित्रांनो, भाड्यापुरते दोन्ही म्हशीमध्ये होईल, तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा, दोन्ही म्हशी आपण तुम्हाला कशासाठी फिरून दाखवलं मित्रांनो, की जागा इथं उपलब्ध आहे गावाला आणि व्हिडिओ बनवण्यासाठी इकडे काय प्रॉब्लेम नसतो, नाही काय नाही करीत राहू दे, बाकडा म्हशी आहे, बाकडा पण दाखवायच्या, बाकीच्या ह्या त्यांच्या बाकड म्हशी आहेत मित्रांनो, जशा म्हशी असतील घ्या त्यांना तिकडं, बाकडा म्हशी आहेत मित्रांनो, ह्या बघा म्हशी बाकड्या असे गाभण म्हशी वेळा खाट्या म्हशी घेतात आणि वेळेला झाल्यावर विकतात, हाच पर्पज आहे, घ्या पुढे घेसो, तर म्हशी कशा वाटल्या मित्रांनो, सुभाषच्या घरी आलेलो होतो सुभाषच्या गोट्यावर, हे पण आपल्याला कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो, याच्या आधी पण सुभाषच्या आपण 4-5 म्हशीचे व्हिडिओ टाकले होते, तर तुम्ही ह्या म्हशी आवडल्या असतील तर आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो, कुणाचे जर व्हिडिओ जरी बनवायचे असेल तरी आपल्याला संपर्क करा, व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये आपला नंबर आहे मित्रांनो, युट्यूब चॅनलचा तुम्ही बघू शकता, सुभाष तुम्ही कुणाकडे जर चांगल्या खाट्या म्हशी गाभण म्हशी असल्या तर खरेदी करतात का, काय कृपया करून कोणी सांगा चांगली जर म्हैस असेल मित्रांनो, तुम्हाला एक सांगतो, जर चांगली खाटी म्हैस असेल भारी 15-16-18-20 काय दूध लिटर दूध देणारी, कापायला देऊ नका मित्रांनो, खाटकाला देऊ नका, त्यांचं असं म्हणणं आहे,
तर जी चांगली सर चांगली असतील म्हैस चांगली असेल तर सुभाषला संपर्क करा, 2, 3, 4, 5, 6 म्हशी पर्यंत घेतो बरोबर, 5-6 म्हशीचा त्याच्या लेवल आहे, 7 म्हशीची त्या म्हशी घेतो. गाभण बी जर चांगली असेल कुठेही संपर्क करा. समजा जर कोण तुम्हाला असं भेटला या म्हशी देऊन गाभण देणाऱ्या म्हशी तरी सट्टा करणार का तुम्ही? चांगली असेल तर घेऊ. हा चांगली हरियाणाची जर म्हैस असेल टॉप क्वालिटीची खाली जर चांगली असेल तर ते गाभण म्हशी सुद्धा सट्ट करू शकतात मित्रो. पण जास्त परफॉर्मन्स त्यांचा पैशावर असतो कारण त्यांची लेवल पैशाची असते बरोबर, दुसरं काय देणं घेणं असतं. पण जर चांगल्या अगदी टॉप क्वालिटीच्या कुठं असतील जवळपास तर ते घेऊ शकतात मित्रांनो. जे शेतकरी बंधू आपल्या चॅनलवर नवीन असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. असेच चांगले चांगले व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न शेतकरी बंधूंच्या घरून. तोपर्यंत नमस्कार, जय महाराष्ट्र.